नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। पॅकेज येणार अमेरिकेत चाललंच होतं, ते पॅकेज आज जाहीर झालं। 1.9 किंवा 1.90 ट्रिलियनचं हे पॅकेज जाहीर झालं। या पॅकेजमध्ये 415 बिलियन एवढी रक्कम करोनाचा जो काही परिणाम होईल त्याच्यासाठी आणि मदत म्हणून राखीव ठेवलेली आहे। 1 ट्रिलियन एवढी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे आणि 435 बिलियन एवढी रक्कम व्यवसायांसाठी मदत म्हणून दिली जाणार आहे। 300 ते $400 एवढा बेकार भत्ता म्हणून दिला जाणार आहे आणि जे ओव्हर टाईम करतील त्यांना 1 तासाला $15 एवढी रक्कम दिली जाणार आहे। आज रुपया 56 पुढेच होता, आज व्हिक्स मात्र 24.50 पुढे अख्खा दिवस चालला होता। रुपया 73, क्रूड 56 पुढे, मार्केट ओव्हरबॉट लेवललाच, अशी अखंड दिवस स्थिती होती। गेले बरेच दिवस दिसतच होतं की प्रॉफिट बुकिंग होणार, तर आज सकाळपासूनच मार्केट थोडंसं बदलीतही होतं। खरं पाहता रिझल्ट खूप आज सुंदर आले। सकाळी जे रिझल्ट आले ते टाटाचा रिझल्ट आला, टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्सचा, डेल नेटवर्कचा रिझल्ट आला, दोन्हीही रिझल्ट खूपच छान आले। आणि मार्केटमध्ये सुद्धा, म्हणजे मार्केट सुरू झाल्यानंतरसुद्धा PVRचा रिझल्ट आला। PVRचा रिझल्ट खराब येणार हे सगळ्यांना माहीत होतं, पण जेवढा तोटा होईल अशी अपेक्षा होती त्यापेक्षाही तोटा पुष्कळसा कमी झाला। त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की PVRचा शेअर पडेल, तो काही PVRचा शेअर आज पडला नाही। निफ्टीचं रिबॅलन्सिंग किंवा निफ्टीचा रिव्ह्यू सेमी ॲन्युअल, म्हणजे वर्षातून दोनदा होतो, हे आपण शनिवार रविवारचे जे भाग असतात मार्केटचा श्री गणेशा त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे। तर तेव्हा मी फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन म्हणजे काय हेही सांगितलं होतं आणि त्यात जे बदल होतात ते फ्री फ्लोट कॅपिटलायझेशनचा विचार करून होतात। तर यावेळेला निफ्टीमध्ये गेलच्या जागी टाटा कंझ्युमरचा समावेश होईल। टाटा कंझ्युमरची फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन 36,000 कोटी आहे आणि गेलची 30,000 कोटी आहे, त्यामुळे अर्थातच टाटा कंझ्युमरचा समावेश होईल। टाटा कंझ्युमर ही FMCG क्षेत्रातली चौथी कंपनी निफ्टीमध्ये सामील होईल। निफ्टीमध्ये ITC आहे, नेस्ले आहे, हिंदुस्थान युनिलिव्हर आहे आणि आताही टाटा कंझ्युमर सामील होणार आहे। टाटा कंझ्युमर डायरेक्ट टू कंझ्युमर यामध्ये बरेच प्रॉडक्ट्स सामील करणार आहे, इम्युनिटी वाढवणारे पण प्रॉडक्ट्स सामील करते आहे आणि वेगवेगळे ब्रिव्हरेजेस, टाटा संपन्न खाली काही प्रॉडक्ट्स आणि रेडी टू ईटवाले काही प्रॉडक्ट्स, पॅक्ड फूड असे बरेच प्रॉडक्ट्स टाटा कंझ्युमर विकणार आहे।
त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील करणार आहे. MSCI इंडेक्समध्ये फेब्रुवारीमध्ये भारतीय एअरटेलचा समावेश होईल. भारतीय एअरटेलच्या याच्यामध्ये 100% FDIला परवानगी दिली आहे, तर MSCIचं जेव्हा रिबॅलन्सिंग होईल तेव्हा भारतीय एअरटेलचा विचार केला जाईल असं सांगण्यात आलं. आज पॉवर फायनान्स बॉन्ड्स इश्यू करताय अशी एक बातमी होती, पण यावेळेला जे आलेले बॉन्ड्स आहेत पॉवर फायनान्सचे ते बॉन्ड्स मात्र टॅक्सेबल आहेत. गेल्या वेळेला आले होते बॉन्ड्स ते नॉन टॅक्सेबल होते. याचा व्याजाचा जो दर आहे तो 7.15% आहे. हे बॉन्ड्स लॉंग टर्म बॉन्ड्स म्हणजे 15 वर्षासाठी पण आहेत, पण त्याच्यामध्ये 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी आणि 15 वर्षासाठी अशा वेगवेगळ्या मॅच्युरिटीचे हे बॉन्ड्स आहेत. खरं तर 10,000 कोटीचे बॉन्ड्स पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने इश्यू करायचे ठरवले आहेत. त्याच्यापैकी पहिला ट्रान्च हा 5,000 कोटी रुपयाचा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने आणला आहे आणि हे बॉन्ड्स 15 जानेवारी ते 29 जानेवारी या पिरियडमध्ये आहेत आणि 80% याची रक्कम ही रिटेल इंडिव्हिज्युअलसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. HCL टेकचा रिझल्टसुद्धा चांगला लागला, पण गेले 8 दिवस HCL टेक कंटिन्युअस वाढत होता. म्हणजे 3 व्हाईट सोल्जर्स म्हणतो आपण तसा पॅटर्नही तयार झाला होता, पण आज सकाळी मार्केट उघडायच्या आधीच HCL टेकचा रिझल्ट आला. रिझल्ट खूप चांगला आला. त्यांनी रेव्हिन्यू गायडन्स, मार्जिन गायडन्स सगळे वाढवूनही दिले, गायडन्स चांगलाही दिला, 4 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला. पण गेल्या 8-10 दिवसामध्ये IT सेक्टरमध्ये तेजी होती, त्यामुळे प्रॉफिट बुकिंग झालं असावं असा एकंदरीत अंदाज दिसतोय. आत्ता इंडिगो पेंट्सचा जो IPO येणार आहे त्याच्यामध्ये ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम चालू आहे असं बोललं जात आहे. आणि जो आत्ता रेल्वेचा IPO येणार आहे रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा, त्याला जर अप्पर बँडला शेअर दिले तर 1.5 रुपया फक्त ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे. पण जो इंडिगो पेंटचा शेअर येतो आहे तो खूप महाग भावाला येतो आहे असं दिसतंय. आज मोठ्या मोठ्या शेअरमध्ये पुष्कळ प्रॉफिट बुकिंग दिसलं, म्हणजे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एशियन पेंट सगळे IT सेक्टरमधले शेअर्स, सिमेंट सेक्टरमधले शेअर्स, अगदी अल्ट्राटेक सिमेंटपासून सगळे. आणि एक वेळ अशी होती की मार्केट जवळजवळ 700 पॉईंट डाऊन गेलं होतं आणि अख्खा दिवस आज मार्केट खालच्याच लेव्हलला होतं. 2 IPO येणार आहे, एक लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीचा येणार आहे, त्याची अजून तारीख वगैरे जाहीर झाली नाही. ही स्पेशालिटी केमिकल क्षेत्रातली कंपनी आहे. आणि दुसरा IPO येणार आहे तर ग्रोफर्स म्हणून येणार आहे आणि हे दूध, ब्रेड, भाजी किंवा मांस या क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे. त्यामुळं जर हा या क्षेत्राचा IPO आला तर तुम्हाला त्या क्षेत्रातले सगळे शेअर्स वाढत आहेत असं दिसलं. गेलची आज मीटिंग होती तर गेलनी बायबॅक जाहीर केला. तो
गेलचा बायबॅक 150 रुपयांनी जाहीर झाला. हा बायबॅक जाहीर झाल्याबरोबरच प्रॉफिट बुकिंगला सुरुवात झाली आणि डिव्हिडंड चांगला मिळेल चांगला मिळेल असं वाटत होतं. पण डिव्हिडंडच्या बाबतीत लोकांची निराशा झाली. 2.5 रुपये डिव्हिडंड दिला. L&T फायनान्स यांचा राईट्स इश्यूसाठी 18 जानेवारीला बैठक आहे. हा राईट्स इश्यू करावा असं नोव्हेंबरमध्येच ठरलेलं आहे. तर तो राईट्स इश्यू कसा किती अमाऊंट 3000 कोटी रुपयाचा असं त्यावेळेला ठरलं आहे. पण बाकीची राईट्स इश्यूची पर्टिक्युलर्स ठरवण्यासाठी 18 जानेवारीला मीटिंग घेतली जाणार आहे. म्हणजे मला आठवत आहे त्याप्रमाणे 2.5 रुपये डिव्हिडंड गेलनी दिला आहे. पण माझ्या मी ब्लॉगमध्ये डिव्हिडंड किती ते दिला आहे. एक कमेंट छोटीशी मी घेते. प्रॉफिट बुकिंग होत आहे म्हणजे काय असं विचारलं. आता प्रत्येकाने एक टार्गेट ठरवलेलं असतं. आता परदेशाचे जे लोक फॉरेन इन्व्हेस्टर्स येत असतात त्यांना अंदाज आला की आपलं टार्गेट झालं आहे, आपल्याला जेवढं प्रॉफिट पाहिजे होतं ते प्रॉफिट बुक करतात, म्हणजेच त्या भावाला ते विकतात. आता व्यक्तीच्या बाबतीत सांगायचं झालं, तुम्ही 100 रुपयाला शेअर घेतला आहे आणि तुम्हाला तो 115 रुपयाला विकायचा आहे. 115 रुपयाला तुम्ही तो विकून टाकलात म्हणजे तुम्ही प्रॉफिट बुकिंग केलं. तुमचं प्रॉफिट तुम्ही तिथेच ठेवण्यापेक्षा विकून पत्रात घेतलं, याला म्हणायचं प्रॉफिट बुकिंग. म्हणजे 2 प्रकार असतात. एक मार्केट पडतं म्हणजे काहीतरी खराबी झाल्यामुळे मार्केट पडतं, त्याला आपण करेक्शन म्हणतो, मंदी म्हणतो. आणि ज्या वेळेला मंदी नसते, अशी काही खराबी झालेली नसते, पण मार्केट खूप वाढलेलं असतं म्हणून लोक विकून आपलं प्रॉफिट पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे जी मंदी येते त्याला आपण प्रॉफिट बुकिंग झालं असं म्हणतो. बाकीच्या बातम्या नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा, म्हणजे सगळ्यांना या माहितीचा फायदा मिळवता येईल. नमस्ते. एक मिनिट, काल तुम्हाला सगळ्यांना मी ब्लॉग उशिरा दिल्यामुळे तुमची सगळ्यांची थोडी पंचायत झाली, वाट पाहावी लागली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्ते करते आणि तुमची माफी मागते.